जागतिक दर्जाच्या नेत्रोपचार सुविधांसाठी प्रसिद्ध असलेल्या नगरमधील साईसूर्य नेत्रसेवा येथे 32व्या वर्धापन दिनी झेप्टो लेझर या नवीन अत्याधुनिक उपचार पद्धतीचा शुभारंभ करण्यात आला. याच दिवशी डॉक्टर कांकरिया यांच्या पुण्यातील एशियन आय हॉस्पिटलमध्येही ही सेवा उपलब्ध झाली आहे. जागतिक दर्जाच्या नेत्रोपचार सुविधांसाठी विख्यात असलेल्या नगरमधील साईसूर्य नेत्रसेवा येथे स्वातंत्र्यदिनी 32व्या वर्धापन दिनाला नव्या झेप्टो लेझर उपचार पद्धतीचा प्रारंभ झालाय. साईसूर्यासह पुण्यातील डॉक्टर कांकरिया यांच्या एशियन आय हॉस्पिटलमध्येही याचा प्रारंभ झालाय. नगरमध्ये आयोजित कार्यक्रमात झेप्टो लेझर उपकरणाचं उद्घाटन मेडिकल काउन्सिलचे संचालक डॉक्टर निसार शेख यांच्या हस्ते झालं. यावेळी IMA डॉक्टर रझिया निसार, डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, डॉक्टर दर्शन गोरे, प्रेस क्लबचे अध्यक्ष मंसूर शेख, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सुधा कांकरिया आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर कांकरिया यांनी अत्याधुनिक नेत्रोपचार सेवेबरोबरच समाजात नेत्रदान चळवळ रुजवण्यासाठी केलेले प्रयत्न आदर्शवत असल्याचं सांगितलं. डोळ्याच्या क्षेत्रात नवीन नवीन तंत्रज्ञान नगर शहरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात प्रथम साई सूर्य नेत्रसेवानी सांगितलं आणि त्याचा आपल्याला नगर जिल्ह्यातल्या रुग्णांना इतके महत्त्व महाराष्ट्र आणि भारतातल्या रुग्णांना लाभ झालेला आहे. या मशिनरी नुसत्या दिसायला लहान जरी असल्या तरी फारच महाग असतात, हे कोणताही याला परवडू शकत नाही. पण नाही परवडलं जेवढं नसलं तरी डॉक्टर कांकरे ते आणतात आणि गरजूंना अत्यंत कमीत कमी दरात उपलब्ध करून दिले जातात. ही त्यांची समाजाप्रतीची भावना बांधिलकी याला मी प्रणाम करतो. आणि खूप संघर्षातून ते पुढे आलेले आहे पण त्यांच्या या 32 वर्षाच्या प्रवासात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वसा घेत जी फास्ट प्रगती केली ती पाहून आम्हा सर्व डॉक्टरांना त्यांचा अभिमान वाटतो. आणि सामाजिक बांधिलकीतून त्यांनी अनेक शिबिरं घेतली आणि जो काही नवीन प्रोजेक्ट डोळ्याविषयी येईल तो आणायचा प्रयत्न केला. हे एवढं मोठं दृष्टिदोष निवृत्तीचं मशीन आणलं, एक जामखेडकरचा माझ्या तालुक्यातला माणूस आला आणि त्याला सांगितलं, ते डोळ्यावरती पडळं आलं होतं, त्याला सांगितलं तू साईसूर्य नेत्र सेवेमध्ये जा. त्याने बघितलं इथं भरत्याच मशीन आहेत म्हणले डोळ्यावरचे ऑपरेशन करण्याचे. आणि तो माघारी आला, पुन्हा माघारी आला, चौकात आल्यानंतर मी मनसूर भाई तिथून चाललो होतो, त्याने बाबा तुला सांगितलं होतं ना सुधाताईंकडे जा, डॉक्टर प्रकाशांकडे जा, तो म्हणला मी गेलो तिथं. माझ्या डोळ्यावरती दृष्टिदोष असताना माझ्यापाशी एकही औषध नाही आणि ज्यांच्याकडे गेलो तुम्ही ज्यांच्याकडे मला पाठवलं त्यांच्यापाशी ढिगभर मशीन येत म्हणले त्यांचा काय उपयोग. डॉक्टर कांकरिया नेत्रसेवा किंवा साईसूर्य नेत्रसेवा अशीच होती आणि आज आपलं नगर नॉट नेसेसरी महाराष्ट्र पटलावरती परंतु ऑनर इंडिया किंवा कदाचित इंडियाच्या बाहेरही साईसूर्य नेत्रसेवाचं तितकंच नाव आहे. आज त्या मशिनरीज खूप कॉस्टली असतात, एक छोट्या मशीनची कॉस्ट मे नॉट बी नेसेसरी 1 कोटीच्या आत असू शकेल, मशीन दिसतं छोटं परंतु इतक्या महागड्या मशीन आणून आपल्या नगरच्या लोकांना परवडतील अशा किमतीमध्ये ती उपलब्ध करून देणं खरोखरच खूप उल्लेखनीय आहे. डॉक्टर सुधा कांकरिया यांनी प्रास्ताविकात साईसूर्य नेत्र सेवाच्या 32 वर्षांच्या प्रवासाचा आढावा सादर केला. साईसूर्य नेत्र सेवाची स्थापना झाली तेव्हा अहमदनगरमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सची सुद्धा कोणी प्रॅक्टिस करत नव्हतं, पण त्यावेळेस मग कॉन्टॅक्ट लेन्सने सुरुवात झाली. त्याच्यानंतर चष्म्याचा नंबर कॉम्प्युटरवर काढण्यासाठी जे ॲटो रिफ्रॅक्टोमीटर आहे ते आलं. त्याच्यानंतर हळूहळू नेत्रदानाची चळवळ पुढे गेली, मार्कने या नेत्रपिढीची स्थापना झाली, हळूहळू रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीमध्ये सगळे लेसर्स इथे आले आणि असं करता करता टप्प्याटप्प्याने ही संस्थाची सेवा करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती वाढत गेली, त्याचा विस्तार झाला आणि आपल्याकडे रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीसाठी आणि लेसरसाठी ही आपली संस्था ही भारतभर प्रसिद्ध आहे. आपल्याला माहिती आहे की लेसर किरण हे डोळ्यांच्यासाठी वापरले जातात आणि त्याचा अनेक पद्धतीने उपयोग होतो. चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसंच आता पुढचं पाऊल म्हणजे मोतीबिंदूसाठी सुद्धा लेसर किरणांचा वापर केला जातो. झेप्टो लेझर उपचार पद्धतीबाबत डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी माहिती दिली. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी एक नवीन उपचार पद्धती आपण या समाजासाठी उपलब्ध करून देऊ शकलो याचा एक विशेष आनंद होता. या उपचार पद्धतीचं नाव आहे झेप्टो लेझर. यामध्ये लेझर किरणांच्या सहाय्याने विशेष करून ज्यांना ऑपरेशननंतर मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर कोणत्याही प्रकारचा चष्मा नको आहे
लांबचा किंवा जवळचा, ज्याला मल्टीफोकल व्हिजन असं म्हणतात, त्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी या लेझर किरणाचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये अचूकता मोठ्या प्रमाणात वाढते, परिणामकारकता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टी. या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला ताबडतोब त्या दिवशीच दिसायला लागतं आणि 3-1 दिवसामध्ये तो आपल्या कामाला लागू शकतो. यामध्ये लांबचं आणि जवळचं अतिशय चांगल्या गुणवत्तेची दृष्टी त्याला मिळू शकते आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान भारतामध्ये पहिल्यांदाच यशवंत आय हॉस्पिटल पुणे आणि साई सूर्य नेत्रसेवा अहमदनगर येथे आपण आणू शकलो आणि जास्तीत जास्त ग्रामीण रुग्णांना जास्तीत जास्त चांगली दृष्टी देण्याचा आमचा जो मनोदय आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी 32 वर्षापासून आम्ही तो सातत्याने प्रयत्न करत आहोत. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुरेश क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केलं तर नवनाथ वाघमारे यांनी आभार मानले. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.